कोर्स आहे तुझे हा पैसा कमी था आता गोडिया चहा घेऊया, चाय पी थोडी चर्चा करूया, हे चाललं गोव्यात, हे आम्ही एकमेकांकडे उलया, हे जे रिस्पॉन्स आहे, दिस इज पार्ट ऑफ रिस्पॉन्स. आणि हा एका अर्थान हा या सगळ्या आगोरच्या कॉशीच्या लोकांक और टोस्ट हा रेज करता, चहा घेऊन आणि भजी खाऊन टोस्ट करता की आम्ही सगळे खुश रावतले, बरे काम करतले. आणि लोकांची खात्री मला दिली असा लोक की या इलेक्शनात भरघोस बरी मतां देऊन मोठ्या प्रमाणाचे मेजॉरिटी देऊन ते काँग्रेसच्या उमेदवारांक विजयी करतले, म्हणजे रमाकांत कलाबोधो उमेदवार असतात त्यांना विजयी करतले. आणि या भागातले जितके त्यांचे प्रश्न जे असतात त्या प्रश्नांक आम्ही वाचा पडपाचे काम करतले, हे उत्तर त्या चायचे काम असतात. फेमस शॉप आमचं मोक्षाचं आणि आमच्या पिपा बसल्या म्हणून आम्ही स्टार्ट केले आज कालवी. आणि कालवी फक्त पॅम पॉलिंग गेले त्यांना कितले लोक आयले, सो आम्ही खुश आशिले कितले लोक आयले. आणि मागीर थिंगसून आमकां बरपाक गेले थोडे जाप करपाक म्हणून भरपूर लोक बसून आयले. थिंगां रिस्पॉन्स आसा तो आमकां बरो आसा आणि रिस्पॉन्सा प्रमाणे आमी जाणात की मार्जीन आणि लीड बरी येतली. हांव कित्याक खूश आसा की ते सगळे आमच्या वांगडा आयल्या. आमचे स्पेशली शिवसेनेचो पासून नितेश कामत आयला, त्याच्या वांगडा कोण सपोर्टर आशिले ते पासून फुडें आयले, आम आदमीचे सपोर्टर पासून आयले, आणि काँग्रेसीचे आमचे आता कांय सोडनात, आमकां ते अजून आहात. सो आमचे बरे चालू आहा आणि आता दुसरे प्रोग्राम टायम टू टायम कम्प्लीट करू शकतात जात तितले बेगीन. सो आम्ही आजचा प्रोग्राम जात तितल्या गांवांत आमकां कवर करतले आणि लोकां फुडें वचून आमचे शुभार्थ मारपाक शकता. लोकांचो प्रतिसाद कसो मिळतो? बरं हे तू पळय लोक उलयता, लोक त्या त्या भितरल्यांच्यान सांगतात आणि ते म्हणतात आता पंचवीस वर्ष आम्ही दिले ते बरो म्हण ते खासदार. आणि बाईक हलावपाक लोकांक कितले लोक व्हरतात, एनजीपी टायमासून पासून व्हरतात, कितले खूप जाले पळोवपाक येतात. आणि ते म्हणतात की बाई तू फुडें सर आम तुझे आसा, काम दिवपाची गरज आसा. बारीक सांगू सोदता, बारीक म्हणून ते मातशे मोठे गजल इतले हारले ते या सीएमा पासून हाडपाक पडलो. एक पहिले पार्टी तो सीएम आयलो आणि जाग्या जाग्या भोंवता स्पीच दिवपाक आणि हेजे तुका खबर पडटा रिएक्शन आसा, तेजेर तुमकां हे आसा भितर फिलींग आसा, ते सकळां सामके आहात म्हण आणि बुस्ट करूं सोदतात सीएमा काढून आणि ते तसले फायद्याक दिसना तेका आहा तशें आहा. आणि आमचे अजून तयारी आहात ते आम्ही करतले आणि आम्ही बरं लीड हाडून सांगू शकता. आम्ही सांगल्या तर आमचे ओपोनंट सदां आहात ते आमचे लीड कट करपाक रावतले. आम्ही जिखपाचे ते जिखपा आम्ही बसलो ना आणि आमचो खासदार आहा तो उमेदवार आसा तो बसलो ना बेश्टे बसपाक, बसला जिखपाक, बसला गोंयचो आवाज पार्लमेंटाक हाडपाक आणि गॅरंटी. लोकांकूय खबर आसा की गेली 25 वर्सां हो उत्तर जिल्ह्याचो विकास जो आसा तो खुंटला, आमचा आवाज जो आसा तो दिल्ली मेरेन पावना. आणि भाई कलम हे सुपरिचित असा, पहिली ते केंद्रीय मंत्री आशिल्ले आणि केंद्रीय मंत्री असताना आणि खुपशे कायदे केले असा आणि गोयचे विषय ठणठणीतपणे ते दिल्लीक मांडताले संसदेत, ते लोकांक खबर असा.
आणि या खातीर लोकांमध्ये एक उत्स्फूर्ता अशी असा, तांचे उत्सुकता असा, एक उत्साह असा त्यांच्या मध्ये की एक बरो उमेदवार आमकां परत मेळिल्लो असा, जो आमचा आवाज थंय उठवूंक शकता आणि एक गोयचो बुलंद आवाज म्हणून दिल्ली गाजयतलो. आणि ताजी खरी गरज असा, कारण आम्ही खूपशे विषय असा, त्याचे म्हादई असा जो मेन लागता, कित्याक फाल्यां म्हादई ना जाल्यार गोयूच जगाच्या नकाशा वयल्यान ना जातले. म्हणून असे खूपशे विषय असा जे वयर आवाज सुद्धा पावना. म्हणजे हांवें फाटी सुद्धा म्हणलें की गोंय आमचे गेली 25 वर्सां दिल्लीक मोने जाल्ले आसा. सो गोंयाक गोंयचो आवाज कोण तरी जाय ते भाईच्या माध्यमांतल्यान आमकां मेळटलो. आणि आज सुद्धा जर आम्ही हांगा पळयत, आज आयतात आणि आज मार्केट एक्च्युली बंद आसा, तरी भाई येतले म्हणून आणि बाप आमचो हलदोनचो धडाडीचो आमदार कार्लोस फेरेरा जे ॲडव्होकेटूय आसा आणि आपले ॲडव्होकेट चंद्रलोय. सो तांच्या सुद्धा तांच्या तांची लोकप्रियता आणि भाईची लोकप्रियता हाज्या खातीर भरपूर लोक हांगा आयतार आसून सुद्धा मार्केटात स्पेशल भाईक मेळपाक आयले, कार्लोसाक मेळपाक आयले. आणि ताजे वयल्यानच कळटा की विजय हो निश्चित असा. आणि आता जो आमचा प्रयत्न असा तो लिडा खातीर असा, कारण फुडले 8 दीस जे आम्ही भोवतल्यान जे कार्य करपाचे असा ते लीड मेळपा खातीर करपाचे. बऱ्या लिडान भाई सांसदेन पावचो हाज्या खातीर आम्ही कार्यरत होतो. माझा जवळपास 35 वर्षापासूनचा अनुभव आहे, वकिली व्यवसायातला आहे, सामाजिक आहे, साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रातला अनुभव आहे. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की फार अपवादाने इतकं सुसंस्कृत चरित्र संपन्न अभ्यासपूर्ण असं व्यक्तिमत्व आपल्याला मिळतं. आणि म्हणून ही नैतिक जबाबदारी सांभाळून मी आज आलेलो आहे. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की संपूर्ण भारतवर्षामध्ये या तथाकथित म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध एक खूप मोठी लाट आहे. समाज मनामध्ये प्रचंड रोष आहे. महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती आहे, उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा आकडेवारी आपण लक्षात घेतो. आणि एकूणच साऱ्या वातावरणात आपला मुंगीचा आणि खरीचा वाटावा उचलावा या नैतिक जबाबदारीतून मी भाईंचा विजय निश्चितच आहे. फक्त त्यामध्ये वाढ करण्यासारखा एक प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी मी आवर्जून इथं आलो. गोव्याबद्दल काय सांगू इच्छितो? जवळपास 25 वर्षांहून अधिक काळ गोव्यामध्ये सातत्याने येत असतो, कधी पर्यटनाच्या निमित्तानं, कधी कॉन्फरन्सच्या निमित्तानं, काही साहित्यिक उपक्रमांच्या निमित्तानं. पण तो गेल्या 10 वर्षांमध्ये जी काही अधोगती जाणवते, नजरेला जाणवते, समाजामध्ये असणारा रोष आहे, तरुणाईमध्ये असणारी विवंचन आहे, महागाईचा भडका आहे, आणि एकूणच गोव्याच्या पर्यटनावरती आणि सांस्कृतिक भावावरती प्रचंड मोठा आघात झालेला आहे. आणि मला वाटतं हा बदल करणं ही तुमची आमची प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणून ह्या प्रक्रियेमध्ये आपण बदलाच्या दिशेनं प्रत्येक पाऊल टाकाल. आणि ह्या लोकांच्या मध्ये जी चर्चा करतोय सुप्तपणाने, एक सायलेंट लिस्नर म्हणून मी जेव्हा ऐकतो तर मला लक्षात येतं की ह्या बदल ही निश्चित आहे. खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून सर आपलं नाव जरा. मी ऍडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. थँक्यू.